नमस्कार, मी डॉक्टर चारुता कोपरकर. माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. आजची स्पेशल रेसिपी नाचणीच्या पिठाचे इडियप्पम, किंवा आपण त्याला नूडल्स म्हणू शकतो किंवा शेवई आपण म्हणू शकतो. चला मग लगेच रेसिपी बघूया. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनही दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळी मी अशा छान छान रेसिपीज पोस्ट करीन तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. त्याच्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये 2 वाट्या पाणी घालायचं, 1 छोटा चमचा भरून तेल घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण इकडे दुसरी तयारी करून घेऊया. इडलीच्या पात्रामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आणि हे पाणी उकळत ठेवायचं. इडली पात्राच्या प्लेट्सला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. सगळ्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या. आता पाण्याला छान उकळी आली आहे, ह्याच्यामध्ये आपण नाचणीचं पीठ घालणार आहोत. तर ज्या वाटीने आपण पाणी मोजून घेतलंय त्याच वाटीने आपण 2 वाट्या पीठ मोजून घेणार आहोत. नाचणीचं पीठ आणि पाण्याचं प्रमाण एकाच एक आहे, म्हणजे 2 वाट्या पाण्यासाठी 2 वाट्या नाचणीचं पीठ. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं असं हलकं हलकं मिक्स करून घ्यायचं. आता जरी तुम्हाला ड्राय दिसत असेल तरी हे परफेक्ट प्रमाण आहे. आणि आपण या पिठाला 10 मिनिटं झाकून ठेवणार आहोत, म्हणजे त्याची वाफ छान जिरते आणि नाचणीचं पीठ मऊ होतं. आता हे नाचणीचं पीठ आपण तिंबणार आहोत. तर ज्या भांड्यात तिंबायचंय त्याच्यात थोडंसं तेल घालायचं. नाचणीचं पीठ आपण या भांड्यात काढून घेऊन तिंबूया. तिंबायच्या आधी हाताला तेल लावून घ्यायचंय. हे थोडंसं गरम असतं, जरा केअरफुली करायचंय. जेवढं पाणी तेवढं पीठ घेतलं की हे बरोबर कन्सिस्टन्सीचं होतं. याला छान मऊ आपल्याला तिंबून घ्यायचंय. याला तिंबताना छान तेलाचा हात लावायचाय. आता हे पीठ छान तिंबलं गेलंय. माझ्याकडे हे शेव पात्र आहे, याला आपण आता तेल लावून घेऊया. याला बारीक आणि जाड अशा 2 प्लेट्स असतात, त्यातली तुम्हाला जी आवडेल ती प्लेट लावा. मी जाडवाली लावणार आहे. आता या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि असं सिलेंड्रिकल शेप द्यायचं आहे त्याला आणि हा या शिवपात्रामध्ये भरायचा आहे. बाकीचं उरलेलं पीठ झाकून ठेवायचं. आता इडली पात्रामध्ये अशा ह्याच्या शेवया पाडून घ्यायच्या. इडली पात्रातलं पाणी छान बॉईल झालंय. या इडियप्पमच्या प्लेट्स आपण त्याच्यात ठेवूया. झाकण बंद करायचं आणि याला मेडियम फ्लेमवर 10 मिनिटं बॉईल करून घ्यायचंय. आता 10 मिनिटं झाले, आपण चेक करूया. वा, मस्त इडियप्पम तयार आहे. या प्लेट्स आपण बाहेर काढून ठेवूया आणि थंड होऊ द्यायचे. आपले मस्त रागी इडियप्पम किंवा नाचणीचे इडियप्पम तयार आहेत. हे आपण पानात वाढून घेऊया. हे इडियप्पम तुम्ही हिरवी चटणी, सांबार किंवा तुम्हाला आवडेल ती पातळ भाजी बरोबर खाऊ शकता. मस्त मस्त रागी इडियप्पम तयार आहेत. चला मग पटापटा नाचणीच्या शेवया किंवा इडियप्पम करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवायला विसरू नका. आणि भेटूया पुढच्या भागात. थँक्यू.